वन विभाग द्वारा अमानवीयता उजागर हुई। डोनी फुलझरी के चार बेकसूर आदिवासी युवाओं को वन विभाग ने बेरहमी से पीटा। चंद्रपुर में फिर एक बार वन विभाग द्वारा इंसानियत को शर्मसार कर देने वाली घटना सामने आई। चार बेकसूर युवाओं को वन विभाग ने बेरहमी से पीटा। कुछ माह पूर्व ही चंद्रपुर में छिंचोली के छह निर्दोष युवाओं को वन विभाग के कर्मचारियों द्वारा अमानवीयता के चरम पर उतर कर उन्हें बिजली के झटके देकर बेरहमी से उनकी पिटाई कर दी थी और आज फिर वही घटना दोहराई गई। विस्तार पूर्वक जानकारी यह है कि 31 दिसंबर को डोनी फुलझरी के पांच युवक आशीष मेहता, मनोज मदापे व रूपेश मेहता और भारत कोवे धान कटाई के बाद घर लौट रहे थे। शाम को शेर ने हमला कर भारत कोवे को मौत के घाट उतार दिया, जिसके बाद देर रात वन विभाग ने चार युवाओं को घर से उठाया और जंगल में ले जाकर पिटाई की। फिलहाल वन कस्टडी में रंजित सोलियान, रूपेश नेता व मनोज मनाते हैं। 31 दिसंबर से जारी वन विभाग के जुर्म से पीड़ित युवाओं को उनके गांव के सैकड़ों गाँव चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय लेकर पहुंचे। उलगुलान संगठना के नेता राजू छोरे के नेतृत्व में घायलों के साथ जिलाधिकारी अजय गुलानी से मुलाकात की। वह तत्काल वन कस्टडी में कैद युवाओं को छुड़ाने व वन विभाग के जुर्म की उच्च स्तरीय जाँच करने की मांग की। वह इस मामले के संदर्भ में राजू छोड़े ने विस्तार पूर्वक जानकारी देते हुए रोष व्यक्त कर मांग पूरी न होने पर आंदोलन का इशारा दिया। जंगल लगतच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि इतर गैर आदिवासी लोक वास्तव्यात राहतात। मागच्या काही वर्षापासून आणि मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आदिवासी गैर आदिवासी लोकांना मारहाण करण्याची प्रकरण पुढे आले आणि मागच्या 30 तारखेला आदिवासी बांधवांना फुलझरीपासून दोन्हीपर्यंत प्रवास करत असताना कोवे नावाच्या व्यक्तीला वाघांनी खाल्लं आणि त्याला सोडायला जे दोन लोक गेले त्यांना सोडायला का गेले म्हणून वन विभागाच्या लोकांनी त्यांना उचललं आणि त्यापैकी दोघांनी डोनीच्या पुन्हा दोन मुलांना फोन केलं। अशा चार लोकांना वन विभागाचे DFO गुरुप्रसाद, नायगमवारकर, धुर्वे, चनकापुरे, ठाकरे, वाघमारे, बोरकर असे वन अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमतीनं जंगलात नेऊन आतंकवादी नक्षलवाद्यासारखं मरापे नैतामला आणि डोनीच्या इतर दोन गावातल्या युवकांना बेदम मारलं, तसे ते राष्ट्रद्रोह केले, देशद्रोह केले। या प्रकारे त्यांना बेदम DFO गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरती राऊंड ऑफिसर नागमवार, धुर्वे या सगळ्या मंडळीनं खूप मारलं, अमानुष पद्धतीनं मारलं, माणुसकीला शर्मसार करण्यालायक मारलं। हे किती दिवस चालणार हा प्रकार? गडचिरोली छत्तीसगडमध्ये जे आदिवासी लोकांना वनविभागाचे लोक मारायचे हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात जाते। सरकार मायबापाला आमचा प्रश्न आहे की असा प्रकार किती दिवस आदिवासी गैर आदिवासी जंगल लगतच्या गावात असणाऱ्या लोकांनी हातात का शस्त्र घ्यायचं? हे तुमची जर आम्ही मानसिकता असेल ती आम्ही चिरडून टाकू आणि वन विभागाच्या गुरुप्रसाद आणि वन विभागाच्या निर्लज्ज अधिकारी कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। येत्या 12 तारखेला मूलमध्ये आम्ही सडो की पडो आंदोलन करू। जोपर्यंत गुरुप्रसाद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार नाही, मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही सगळे फुलझरी डोनी या गावाचे सगळे लोक इथं आले आम्ही शांत गप्प बसणार नाही। आम्ही फुलझरीहून येत होतो, मधामध्ये गाडी फेल पडली, भारत वापिस चालला गेला गावले नाहीत म्हणून तिकडं। मग अरुण भाऊ आला, अरुण भाऊ त्याला आवाज दिला थांब तुम्हाला नेऊन देतो म्हणून, पण थांबला नाही तो। थोड्या वेळानं मग मनोज भाऊ आला, त्याला रुपेश धरून गेला तिकडं पाच म्हणजे गावले। आम्हाला अरुण भाऊ इकडं डोनील सोडून दिला। दुसऱ्या दिवशी मग माहीत झालं का त्याला वाघ धरला म्हणून। मग तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 1 तारखेला फारिशवाल्याने येऊन अर्ध्या रस्त्यात नेऊन खूप मारलेत, दंडूनं, पाईपानं, लातानं, फुक्यानं खूप अत्याचार केला। मग सकाळी पेटायला घरी आणून सोडला मग, हो 2 वाजता नेलं तुम्हाला जंगलात मारले, हो जंगलातच।